नमस्कार, वेब दुनियाच्या मराठी ज्योतिष चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि नवीन वर्ष, नवा उत्साह, नवीन स्वप्ने, तसेच नवीन रंग, म्हणजे की 2022 हे वर्ष तुमच्या आयुष्यात किती आनंद आणि उत्साह घेऊन येत आहे ते जाणून घेऊ आपण. आणि नवीन वर्षाचे तारे काय म्हणताय, आरोग्य, करिअर, कुटुंब, शिक्षण, पैसा, लव्ह लाईफ या सगळ्यांसाठी, तसंच व्यवसाय आणि नोकरीसाठी, तसंच वैवाहिक जीवनासाठी आपल्या राशीप्रमाणे आपण हे जाणून घेऊया की 2022 चे भविष्य आपल्यासाठी कसे राहील ते. मीन, तुमच्या धन लाभ आणि महत्वाकांक्षांच्या घरात शनिदेवाची उपस्थिती तुमच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढवेल. पैसे जमा होत असल्याने आपण कर्जापासून मुक्त होऊ शकाल. यानंतर एप्रिल महिन्यापासून शनिदेवाची स्थिती तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवेल. परदेश प्रवास, खर्चाची जाणीव सक्रिय होत असताना दिसत आहे. या कालावधीत तुम्हाला परदेशी सहलीवर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे, जिथे तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. आणि एप्रिलच्या मध्यापासून जुलैपर्यंत शनी तुमच्या रोग भावाला बघत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत देखील देत आहे. मे महिन्यात मीन राशीमध्ये 3 ग्रह, मंगळ, शुक्र आणि गुरुग्रह एकत्र आल्याने मानसिक ताण वाढेल. एप्रिल महिन्यातच गुरु मीन राशीत गोचर करेल. नोकरदार लोक या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळही तुमच्यासाठी उत्तम असणार आहे, कारण या काळात तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी धैर्य, शक्ती आणि आनंदाच्या भावनेने संचार करेल. यासह तुमच्या जीवनात सकारात्मकता दिसून येईल, ज्यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारेलच, तसेच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये देखील इच्छित परिणाम मिळवू शकाल. जानेवारीच्या सुरुवातीला मंगळाचे वृश्चिक राशीत होणारे गोचर विद्यार्थ्यांवर परिणाम करतील. उच्च निकाल मिळवण्याची शक्यता असेल. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे ते त्यांची चांगली कामगिरी करून चांगले गुण मिळवू शकतील. विवाहितांसाठी मार्च महिन्यापर्यंतचा काळ उत्तम राहील. जर बुध तुमच्या शुभ घरामध्ये असेल तर प्रेम आणि नातेसंबंधांची भावना पाहून प्रेमळ जातकांच्या जीवनात विवाद आणि गैरसमज निर्माण होतील.